नवीन पन्नर सेक्टर 14 येथील श्री वरद विनायक घर मालक संघटनेच्या रहिवासी संकुलात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाले असून नव्याने बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले. या कामाचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या कामामुळे श्री वरद विनायक घर मालक संघटनेच्या रहिवाशांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत. नवीन पनवेल प्रभाग 17 मधील नगरसेविका सुशीला घरत यांच्या माध्यमातून परिसरात विविध विकास कामे केली जात आहेत. त्याअंतर्गत श्री वरद विनायक घरमालक संघटनेच्या परिसरात नव्यानेच पेवर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. तसेच येथील मुलांना खेळण्यासाठी बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आलाय. या लोकार्पण सोहळ्याला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास आणि सामाजिक विकास सभापती प्रकाश पिनेदार, नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे, ज्येष्ठ नेते सी सी भगत, माजी नगरसेवक के डी म्हात्रे, रवी नाईक, प्रभाग 17 अध्यक्ष विजय म्हात्रे, वरद विनायक घरमालक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, उपाध्यक्ष सुभाष चाळके, सचिव रुचिता नागवेकर, खजिनदार हर्षलता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवाशी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महत्त्वाचा मुद्दा असोसिएशन आहेत, कंपाऊंडच्या आतमध्ये शिडको महापालिका ही निधी देत नाही आणि अशा वेळेला मग ही कामं करणं फार अवघड झालेलं आहे. 2-4 वर्षभरामध्ये आपल्याला जसं वाशीमध्ये जूनचंद्रला वाशीला जशा अर्थ नव्यानं रिडेव्हलपमेंट करायची परवानगी मिळाली तशा अर्थनं आपल्या ह्या बिल्डिंगला सुद्धा आपण नव्यानं रिडेव्हलप करून मोठी प्रमाणामध्ये FSI वाढवून घेऊन जे आहे याच्यापेक्षा FSI वाढवून घेऊन आपल्याला त्याचं एक वेगळंपण जे वायटी देशमुख सोसायटी मिडल क्लासला गेला आपण इथं मिडल क्लास सोसायटी तयार करता येईल अशा प्रकारचं वातावरण करूया. इथे यायचं कारण काय, हे आपली माणसं आहेत, आपल्या माणसांच्याकडं ज्यांनी आयोजित केलं प्रोग्राम अगोदर तिथं आपण जाणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही जे गुण्यागोविंदाने इथं नातं आहे ते पाहून फार बरं वाटतं. सगळे एकत्र येतात, सगळे एकत्र सहभागी होत आहेत आणि त्याच्यामुळंच आपली प्रगती ही कुणी थांबवू शकणार नाही.